नमस्कार मित्रांनो, लर्निंग विथ आराध्य चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 26 जानेवारी या विषयावर अप्रतिम असे मराठी भाषण। 26 जानेवारी, आजचा दिवस मांगल्याचा, आजचा दिवस भारतीय गणराज्याचा, आजचा दिवस मांगल्याचा, आजचा दिवस भारतीय गणराज्याचा, आजचा दिवस प्रत्येक भारतीयांचा, माझा तुमचा सगळ्यांचा, आजचा दिवस प्रत्येक भारतीयांचा, माझा तुमचा सगळ्यांचा। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग, तसेच येथे उपस्थित माझ्या देशबांधवांनो, सर्वांना नमस्कार। माझे नाव अर्णव आहे। अनमोल योगदान दिले ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी, त्या सर्व वीरांना, महापुरुषांना वंदन मी करतो। वंदन करूनी माझ्या प्राणप्रिय भारत मातेला, वंदन करूनी माझ्या प्राणप्रिय भारत मातेला मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो। मित्र हो, आज 26 जानेवारी म्हणजेच आपण भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत। तर प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला, पण त्या स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने आकार मिळाला तो म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी। कारण या दिवशी संविधान अंमलात आले आणि प्रजेची सत्ता सुरू झाली, म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत असतो। आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे। संविधान लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने व 18 दिवस लागले। भारत देश आमचा महान, स्फूर्ती देते आमचे संविधान। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत। संविधानामुळे आपल्याला शिक्षणाचा अधिकार, मतदान करण्याचा अधिकार, भाषण करण्याचा अधिकार, विचार अभिव्यक्ती करण्याचा अधिकार इत्यादी अधिकार प्राप्त झाले। 26 जानेवारी 1950 पासून देशात लोकशाही खऱ्या अर्थाने नांदू लागली। नसे फक्त पुस्तक, हा भारतीय धर्मग्रंथच, समृद्ध संविधान बनले देशाचे सुज्ञ पालक। नसे फक्त पुस्तक, हा भारतीय धर्मग्रंथच, समृद्ध संविधान बनले देशाचे सुज्ञ पालक। गुलामगिरी संपली झाले गणराज्य, सत्ताधारी बनले चालक, जनता झाली मालक। गुलामगिरी संपली झाले गणराज्य, सत्ताधारी बनले चालक, जनता झाली मालक। आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी, क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। त्यांना आपण स्मरण करूया व त्यांना वीर सलामी देऊया। तसेच आज देखील आपले भारतीय जवान डोळ्यात तेल घालून मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी सीमेवर खडा पहारा देत आहेत। असंख्यांनी केले सर्वस्व त्याग तुझ्यासाठी, अनेकांनी केले बलिदान। वंदन तयासी करुणिया आज, गाऊ भारत मातेचे गुणगान। वंदन तयासी करुणिया आज, गाऊ भारत मातेचे गुणगान। आज आपण विचार केला पाहिजे की आपण स्वातंत्र्यानंतर काय गमावले आणि काय मिळवले। आपण सर्वांनी देशाची एकता व अखंडता याचे सदैव रक्षण केले पाहिजे आणि आपली प्रत्येक कृती ही देशहिताला प्रथम प्राधान्य देणारी ठेवूया व खऱ्या अर्थाने देशाला प्रजासत्ताक बनूया। एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो। जय हिंद, जय भारत। धन्यवाद।
अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।